बुद्धं शरणं गच्छ। बुद्ध के पथ पे खुद को खोकर मिलता है मोक्ष का ज्ञान। प्रेम पथ पर सेवा कर ले तो बन जाता है इंसान। संघं युष्यन् बुद्धा गच्छा। महापुरुषांच्या छत्रछायेखाली वाढणाऱ्या व्यक्तींवर त्या महापुरुषांच्या कार्याचा विचारांचा मोठा प्रभाव पडतो। महापुरुषांच्या कार्याला आपले कार्य म्हणून पार पाडतो आणि त्याच्या निधनानंतर ते कार्य पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो। अशाच एका महासूर्याच्या छायेखाली वाढून आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने दलित बौद्ध समाजाची उन्नती करणारे व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री कर्मवीर दादासाहेब उर्फ भाऊराव गायकवाड। दादासाहेबांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील एका अतिशय लहान असलेल्या आंबे नावाच्या खेडेगावात 1902 साली झाला। त्या काळात अस्पृश्यांच्या मुलांबद्दल शिक्षकांची सुद्धा किती तुच्छ बुद्धी होती हे दादासाहेबांच्या प्राथमिक शाळेत नोंदलेल्या भावड्या किसन महार या नोंदीवरून दिसते। परंतु या तुच्छ बुद्धीबरोबरच पाठक गुरुजींसारखे सहृदय शिक्षकही त्या काळात होते। त्यांनीच दादासाहेबांच्या नावाची नोंद बदलून पुढे भाऊराव कृष्णराव गायकवाड अशी केली। आंबेगाव तसं छोटंसं गाव, याच गावात गायकवाड कुटुंबाचा दबदबा होता। ज्यांच्यासोबत भेदभाव होणार नाही, ज्यांना अस्पृश्य गणले जाणार नाही, ते महार कसले। गायकवाड परिवाराचा गावात दबदबा असला तरी त्यांना अस्पृश्यांसोबत होणाऱ्या हीन वागणुकीचा सामना करावा लागे। अस्पृश्यतेच्या दंशाची जाणीव भाऊरावांच्या मनाला बालवयातच झाली। शाळेत त्याला बाहेर बसावे लागत होते। मास्तरांना जवळून स्पर्श करता येत नव्हता। मुलांशी कोणतेच खेळ त्याला खेळता येत नव्हते। सारा कारभार दुरूनच। त्या छोट्या भाऊरावाला आपल्या हीन दिन आणि केविलवाण्या जिण्याची हळूहळू वाढत्या वयाबरोबर जाणीव होऊ लागली। ज्या धर्मात आपली अशी विटंबना होती त्या धर्माबद्दल त्यांना तिरस्कार वाटू लागला। रोपट्याच्या सालीवर कोरलेली अक्षरे झाडाच्या वयाबरोबर वाढत जातात। भाऊरावांच्या मनात रुजलेली तिरस्काराची भावना दिवसेंदिवस वाढत होती। बालपणात आलेले अनुभव भाऊरावांच्या कार्य आणि कर्तृत्वाला कलाटणी देणारे ठरले। लहानपणी अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या भाऊरावांनी भविष्यात आपणास आणि आपल्या समाजाला हे चटके सहन करावे लागणार नाही यासाठी भाऊरावांनी प्रयत्न केले। त्यात त्यांना साथ लाभली ती देशातील कोट्यवधी अस्पृश्यांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। बाबासाहेब आंबेडकरांची आणि दादासाहेब गायकवाडांची भेट ही दादासाहेबांच्याच घरी झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध शिष्य आनंदाच्या रूपात दादासाहेब भेटले। या युग प्रवर्तकांची ही प्रथमच भेट। आनंद जसा बुद्धाचा एकमेव एकनिष्ठ शिष्य तसाच भाऊराव हा त्यांचा शिष्य या भेटीनंतर झाला। गुरुशी भेट त्याच्या कोर्टाच्या कामानिमित्त झाली, परंतु हीच भेट दादासाहेबांच्या जीवनासाठी क्रांतिकारक ठरली। ते वर्ष जर त्यांच्या आयुष्यात उजाडले नसते तर कोण जाणे भाऊराव फक्त भाऊरावच उरले असते। दादासाहेब गायकवाड एक प्रभावी वक्ते होते। एखादा गहन प्रश्न जनसामान्यांना समजेल या दृष्टीने सांगण्याची त्यांची स्वतःची एक शैली होती। त्यांचा पिंडच समाजसेवकाचा होता। सर्व जनतेची आणि दलित समाजाची सेवा त्यांनी अविश्रांतपणे अखंड जीवनभर केलेली होती। म्हणूनच लोक त्यांना कर्मवीर म्हणून संबोधित असत। दादासाहेबांच्या आयुष्यात जे प्रथम 4 जनसंग्राम झाले त्या संग्रामाच्या ऐतिहासिक तपशिलाकडे पाहिले तर दादासाहेबांची भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी आणि त्यांच्या हिमालया एवढ्या कर्तृत्वाची प्रचिती येते। ते 4 संग्राम म्हणजे महाडचा 14 तळ्यावरील सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, मुखेडचा सत्याग्रह आणि भूमिहीनांचा अभूतपूर्व सत्याग्रह। यातील पहिले 3 सत्याग्रह बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढले गेले आणि शेवटचा सत्याग्रह खुद्द दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढला गेला। शाहू छत्रपती वसतिगृहाच्या अधिकार पदाचा राजीनामा दिल्यानंतर दादासाहेब गायकवाड आणि त्यांचे सहकारी एकत्रित बसले। भाऊरावांनी कुठल्याही परिस्थितीत नाशिक सोडून जाऊ नये,
नाशिकलाच राहून त्यांनी हाती घेतलेल्या चळवळी यशस्वी कराव्यात असे ठरले. आता दादासाहेब गायकवाड सामाजिक चळवळीत सक्रिय होऊ लागले होते. उमराळे गावचा विहीर सत्याग्रह हा भाऊरावांनी आपल्या सहकाऱ्यांसह केलेला महत्त्वपूर्ण सत्याग्रह होय. उमराळे गावात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असायचा आणि महारांना त्याचा खूप त्रास व्हायचा. त्यांना पाण्यासाठी अस्पृश्यांच्या विहिरीवर भीक मागावी लागत असे. या समस्येचा तोडगा काढण्यासाठी दादासाहेब गायकवाडांनी पुढाकार घेतला. उमराळ्यात एकत्र जमलेल्या सर्व महार मंडळींनी मिरवणुकीने वाजत गाजत दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्पृश्यांच्या विहिरीजवळ गेले. दादासाहेबांनी स्वतःच्या हाताने पहिल्यांदाच विहिरीचे पाणी काढले आणि प्राशन केले. त्यानंतर दादासाहेबांनी सार्वजनिक विहिरी महारांना खुले करण्याचे सत्र जिल्ह्यात 2 ते 3 वर्ष सुरूच ठेवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सरसेनापती कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले. एक सभा घेण्यात आली. त्या सभेची सुरुवात दादांच्या भाषणाने झाली आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाषण झाले. काही महिन्यातच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची संपूर्ण जबाबदारी दादासाहेबांच्या शिरावर टाकून बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेला जाण्यासाठी 11 ऑक्टोबर 1930 रोजी भारताचा किनारा सोडला. मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांनी मोठा झगडा करून बाबासाहेबांनी त्यांच्या खांद्यावर दिलेली जबाबदारी त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारून पार पाडली. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे भरलेल्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. 1935 नंतर सबंध महाराष्ट्रात धर्मांतराच्या प्रचाराच्या शेकडो सभा झाल्या. नाशिक जिल्ह्यात तसेच बाहेरही दादासाहेब गायकवाडांना अनेक निमंत्रणे येऊ लागली. दादासाहेब गायकवाडांनी 2-3 वर्षात शेकडो सभा घेऊन धर्मांतराच्या बाजूला अस्पृश्यांची मते तयार केली. एक प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धमय भारत करण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी दादासाहेब गायकवाडांनी विशेष हातभार लावला आणि स्वतः 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बौद्ध झाले. दादासाहेबांना सार्वजनिक कामाची जशी तळमळ तशीच शिक्षणाबद्दलचीही होती. शाहू छत्रपती वसतिगृहाचा त्यांना चांगला अनुभव होताच त्या अनुभवातूनच त्यांनी मनमाड येथे वसतिगृह सुरू करण्याचे ठरवले. सर्व पूर्तता केल्यानंतर त्यांनी मनमाडला छात्रालय सुरू केले. छात्रालयाचे नाव दिले अनाथ विद्यार्थी आश्रम. जून 1944 नाशिक येथे रमाबाई आंबेडकर वसतिगृह सुरू केले. त्याचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते झाले. शिक्षण समाजकारण यासोबतच राजकारणात देखील दादासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. दादासाहेब गायकवाड हे नाशिक नगरपालिका, नाशिक जिल्हा लोकल बोर्ड आणि कायदे मंडळ अशा 3 ठिकाणी निवडून आले होते. 1936-37 विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचे राखीव उमेदवार म्हणून रणांगणात उतरले होते. 20 आणि 25 फेब्रुवारी 1937 मतमोजणी झाली आणि दादासाहेब गायकवाड प्रचंड मतांनी विधानसभेवर निवडून आले. स्वतंत्र मजूर पक्षाने 1938 मुंबई विधिमंडळात कुटुंब नियोजन बिल मांडले. या विषयावर दादासाहेब गायकवाडांनी आपले विचार मांडले. त्यांनी या लोकसंख्येच्या वाढत्या भस्मासुराने केवढा अनर्थ केला आहे हे मुद्देसूदपणे स्पष्ट केले. तसेच त्यांनी कुटुंब नियोजन हे अस्पृश्यांच्या कसे हिताचे आहे हे सुद्धा पटवून दिले. 1874 महार वतन कायद्यात सुधारणा व्हावी म्हणून 19 मार्च 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात एक बिल मांडले होते. महार वतनाच्या 1958 कायद्यान्वये वतने नष्ट करण्यात आली, ज्याकरिता बाबासाहेबांनी 32 वर्ष कष्ट उपसले. ते महार वतन रद्द झाल्याचे दृश्य पाहण्याचे भाग्य दादासाहेबांचे गुरु बाबासाहेब आंबेडकरांना लाभले नाही, ते भाग्य त्यांच्या शिष्याला म्हणजेच दादासाहेब गायकवाडांना लाभले. दादासाहेब राज्यसभा सदस्य होते, त्याचप्रमाणे पेरुमल समितीचे सुद्धा सदस्य होते. अस्पृश्यांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती जाणून घेण्याकरिता दादासाहेबांनी इतर सदस्यांसोबत भारतभर दौरा केला. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला, पण काही कालावधीतच त्याची वाताहत सुरू झाली.
ती थांबविण्याकरिता त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याची पोचपावती अखेर त्यांना मिळाली. 16 एप्रिल 1968 दादासाहेब गायकवाड यांना भारताचे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या हस्ते मोठ्या आलिशान समारंभात पद्मश्री हा बहुमान बहाल करण्यात आला. कर्मवीर दादासाहेब गायकवाड आता पद्मश्री दादासाहेब झाले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जी बिकट कामगिरी दादासाहेब गायकवाडांकडे आली ती त्यांनी समर्थपणे पार पाडली आणि त्यांनीही दलित आणि बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासाची क्रांती केली. बाबासाहेबांच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा सर्व लढ्यात एक कुशल संघटक, एक द्रष्टा आणि कर्मयोगी अशी दादासाहेबांनी कामगिरी बजावली आणि त्यासाठी त्यांनी आपले खऱ्या अर्थाने वर्चस्व, सर्वस्व पणाला लावले. बाबासाहेबांनी आपल्या 50 वर्षाच्या कालखंडात शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्या चळवळी हाती घेतल्या, जे जे सत्याग्रह केले आणि शेवटी जी धार्मिक क्रांती केली, त्या सर्व प्रवृत्तींशी दादासाहेब गायकवाडांचा घनिष्ठ संबंध होता. इंग्रजीत एक म्हण आहे, प्लान आउट द वर्क अँड वर्क आउट द प्लान. या म्हणीचा पूर्वार्ध जणू बाबासाहेब करीत आणि त्या धोरणांच्या उत्तरार्धाची अंमलबजावणी दादासाहेब करीत असत. अशी श्रम विभागणी बाबा आणि दादांमध्ये होते. दोघांचे नेतृत्व सर्व बाबतीत परस्परांना पोषक आणि पूरक होऊन त्यांच्या संयुक्त कर्तृत्वामुळे दलित समाजाचा कायापालट झाला. दलित समाजाच्या जागृतीचे, संघटनेचे आणि कार्यक्षमतेचे आज जे उज्ज्वल यश आपल्या दृष्टीस पडते ते केवळ या जोडगोडीच्या परस्पर पूरक आणि पोषक कार्यशक्तीमुळेच. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या अवघ्या 1.5 वर्षानंतर त्यांचा उजवा हात समजला जाणारा त्यांचा शिष्यही 29 डिसेंबर 1971 आपल्या समाजाला कायमचा सोडून गेला. अशा मुत्सद्दी कार्यकर्त्यास म्हणजेच पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना आम्ही शतशः नमन करतो. हा माझा भाऊराव गायकवाड प्रत्येक कसोटीवर 100 नंबरी सोन्यासारखा उतरला आहे. हे सोने अतिशय शुद्ध आहे. सर्व प्रकारच्या आगीतून ते तावून सलाखून निघून ते जशाच्या तसे शुद्ध राहिले आहे. तेव्हा आमचा खरा नेता हाच आहे, हाच माझा उजवा हात आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्ध के पथ पे खुद को खोकर मिलता है मोक्ष का ज्ञान. प्रेम पथ पर सेवा कर ले तो बन जाता है इंसान. संघं युष्यन् बुद्धा गच्छामि.